धर्मांध राजकारण करून समाजाच्या विकासाचा घात करू पाहणाऱ्या गट्टलबाज सत्ता पेंढऱ्यांविरोधात डिच्चू कावा वापरण्याचं आवाहन। पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार। धर्मांध राजकारण करून समाजाच्या विकासाचा घात करू पाहणाऱ्या गुट्टलबाज सत्ता पेंढऱ्यांना निवडणुकीतील विजयापासून कायमचे दूर ठेवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने जय शिवाजी जय डिच्चू कावा तंत्राचा वापर करण्याचं आवाहन ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी केलं। गुट्टलबाज सत्ता पेंढऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी डिच्चू कावा तंत्राशिवाय दुसरा पर्याय नाही। स्वातंत्र्याच्या 75 वर्ष देशातील गुट्टलबाज सत्ता पेंढऱ्यांना तमाम मतदारांची सतत फसवणूक केली। मोठ्या संख्येच्या मतदारांनी भाड भ्रष्ट करून त्यांची मते लाटली। त्याशिवाय जात आणि धर्माचा राजकारणात सर्रास वापर करण्यात आला। देशातील बहुसंख्य मतदार हे अशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुबळे असल्यामुळे त्यांना गुट्टलबाज पांढऱ्यांच्या काव्याची कल्पना आली नाही। त्यातच देशातील सर्वच राजकीय पक्ष गुट्टलबाज पुढाऱ्यांना मदत घेऊन आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊन मतदारांची फसवणूक करून सत्ता काबीज करीत आले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला। इंग्रजांना जाऊन 75 वर्ष झाले आणि या देशामध्ये आपल्याला प्रजासत्ताक आणता आलेलं आहे। प्रजासत्ताक आपण आणलं, परंतु मतदार हे सत्ताधारी आहेत, सर्व सत्ताधारी आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी पेललेली नाही। सत्ता पेंढारी आणि गुट्टलबाज पुढाऱ्यांनी या देशाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे। आज झोपडपट्ट्या वाढत आहे, गरिबी मोठ्या प्रमाणात वाढते, शिक्षणाचा जो काही प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता 500 लोकांप्रमाणे, तो झालेला नाही। आणि एकंदरीत असं दिसतं सगळं काही की इंग्रज जरी असते या ठिकाणी तरी देशाची ज्यादा प्रगती झाली असती, परंतु आमच्या ह्या सत्ता पेंढाऱ्यांनी सत्ता ताब्यात घेतली, लोकांचं शोषण केलं आणि त्याचं शोषण होण्याचं कारण फक्त एकच आहे की मतदारांच्या खिशामध्ये पैसे घातले, मतदारांनी शपथ घेतली जोंदाळ्यावर आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मतदान केलं गेलं आणि मग सत्ता पेंढाऱ्यांचं संपूर्ण दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज सत्ता पेंढारी आहेत। आणि ही जी गरीब लोक आहेत या लोकांना जाण नाही की आपण 1500 रुपये घेतो आणि सत्ता पेंढाऱ्यांना देश विकायचा परवाना देतो, ही गोष्ट ह्या लोकांना पटलेली नाही। आणि म्हणून जिकडे तिकडे निवडणुकीच्या वेळेला अशी कोंबड्यांसाठी एक बाटलीसाठी 1500 रुपये मिळवण्यासाठी झुंबड उडते, कुठं कुठं जर पार्टी ठेवली तर लोकांची इतकी गर्दी असते, याचं कारण काय की ह्या देशामध्ये जे लोकशिक्षण व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही। आणि म्हणून या देशात नव्हे जगभरामध्ये जिथं कुठं लोकशाही आहे त्या ठिकाणी जय शिवाजी जय डिच्चू कावा याच्याशिवाय पर्याय नाही। शिवाजी महाराजांनी डिच्चू कावा असं एक तंत्र दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये शासन प्रशासन जर ठीक करायचं असले तर नक्की त्याच्यामध्ये यश येऊ शकतं। म्हणून मतदारांनी पैसे घेतले तर काही हरकत नाही, परंतु सत्ता पेंढाऱ्याला आणि गुट्टलबाज पुढाऱ्यांना शह दिला पाहिजे, त्यांना मत देता कामा नये। आणि चांगल्याच लोकांना मतदान जर केलं तर याच्यामधून सत्ता अशा शहाण्या लोकांकडे येईल आणि मग इंग्रज गेले आणि ते त्याच्यानंतर आपल्या देशाची जी काही प्रगती व्हायला जो महामार्ग तयार होणार आहे त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला करता येईल।